तुमच्या आत्ताच्या मार्गदर्शनामध्ये एक पाणलोट क्षेत्र उपचार असे बरेच तुम्ही वापरले आहेत, तर याबद्दल जरा सविस्तर माहिती सांगू शकलात तर खूप बरं होईल. म्हणजे हे पाणलोट क्षेत्र म्हणजे नक्की आहे काय? पुष्करजी, तुम्ही पाहत असाल की पाऊस जेव्हा पडतो, पाऊस पडल्यानंतर पावसाळ्यामध्ये नदी नाल्या ओढे हे वाहायला सुरू होतात आणि पाऊस थांबल्यानंतर ठराविक काळानंतर ते वाहायचे थांबतात. मुळात एखाद्या नदी किंवा ओढा पात्रामध्ये पाणी येतं कुठनं, तर ते दोन ठिकाणावरनं येतं. जेव्हा पावसाचं पाणी जेव्हा ते पडतं तेव्हा हे पाणी कुठनं येतं नदीपात्रामध्ये, एकतर भूजलाच्या रूपाने येतं किंवा मग सरळ जमिनीवरनं धावत येतं. जमिनीवरनं धावत कसं येतं, तर ते उताराच्या दिशेनं धावतं. पाणी हा द्रव पदार्थ असल्यामुळे जोपर्यंत त्याला अडथळा मिळत नाही तोपर्यंत ते पाणी उताराच्या दिशेनं वाहत राहतं. हा त्याचा बेसिक गुणधर्म आहे त्याचा. आपण पाणलोट कशाला म्हणायचं, तर ज्यावेळेस एखाद्या परिसरामध्ये पाऊस पडतो आणि पाऊस पडल्यानंतर पडलेला पाऊस जो आहे तो त्यातला काही भाग बाष्पीभवन होतो, काही भाग जमिनीमध्ये मरतो आणि काही भाग जो आहे तो जमिनीवरनं वाहायला सुरू होतो. हा वाहायला एका विशिष्ट उताराच्या दृष्टीनं तो वाहतो. असे अनेक उतार, अनेक ठिकाणचा उतार एकत्र येऊन एक ओहळ बनतो. काय तो ओहळ जो आहे, छोटासा ओहळ, ज्या ज्या ठिकाणावरनं त्या ओहळामध्ये पाणी आलेलं आहे ते त्या ओहळाचं पाणलोट किंवा ओढा असेल, असे अनेक ओहळ एकत्र येतात आणि ते ओढ्यामध्ये येऊन मिळतात. म्हणजे ह्या सगळ्या ओहळांचं मिळून जे पाणलोट होतं ते त्या ओढ्याचं पाणलोट, किंवा असे अनेक ओढे जे असतात ते एका लहानशा नदीला येऊन मिळतात. म्हणजेच अशा अनेक ओढ्यांचं जे पाणलोट क्षेत्र होतं ते एकत्र करून जे होतं ते त्या नदीचं पाणलोट, किंवा अशा अनेक छोट्या नद्या एकत्र येऊन एका मोठ्या नदीला मिळतात. आणि मग अशा अनेक, जेव्हा नद्या, एक मोठी नदी अशा अनेक नद्या, ओढ्या, ओढा असेल, ओहळ असेल, छोट्या उपनद्या असेल, या सगळ्याची एकत्र येऊन एक मोठी जेव्हा नदी बनते तेव्हा ह्या सगळ्यांचं जे पाणलोट होतं ते त्या नदीचं पाणलोट. अशा पद्धतीनं ह्या पाणलोटाची व्याख्या होते. थोडक्यात, मोठ्या नदीचं पाणलोट असतो त्याला आपण नदीचं खोरं असं म्हणतो. म्हणजे थोडक्यात ही जी रचना आहे ती खोरं, उपखोरं, त्यानंतर पाणलोट, लघु पाणलोट आणि सूक्ष्म पाणलोट. सूक्ष्म पाणलोटाच्या खाली आपण काही शब्द वापरत नाही, कारण ते ओहळमध्ये साधारणतः ते एक ओहळ जो असतो तो काही मीटर परिसरात पडलेल्या पाण्यामुळं म्हणून आपण त्याला तेवढं मार्किंग करत नाही. परंतु साधारणतः एक छोटा ओढा असू शकतो. काय त्या ओहळा, त्या ओढ्याचं किंवा छोट्या अतिशय लहान नदीचं जे पाणलोट आहे त्याला मात्र आपण सूक्ष्म पाणलोट असं म्हणतो, ज्याचा परिसर आहे साधारणतः 100 हेक्टरच्या आसपास असू शकतो, त्याला आपण सूक्ष्म पाणलोट असं म्हणतो. तर हे जे सूक्ष्म पाणलोट आहे हे अत्यंत महत्त्वाचं या दृष्टीनं असू शकतं की अभ्यासाच्या दृष्टीनं जर आपण विचार केला, आत्ता सरकारकडे जी यंत्रणा आहे, मनुष्यबळ आहे, हे जलाराखडा हा शब्द तुम्ही ऐकला असेल. मध्यंतरी शासनानं जाहीरही केलं की आपण संपूर्ण राज्यासाठी नद्याचे जल आराखडे तयार केलेत. म्हणजे काय, तो जो जल आराखडा आहे तो पाणलोटाचाच आराखडा आहे. म्हणजे त्यांनी मोठी नदी किंवा नदीचं खोरं, नदीच्या खोऱ्याचा तो आराखडा बनवला आहे की या संपूर्ण खोऱ्यामध्ये किती पाऊस पडतो, त्यातलं किती पाणी जमिनीमध्ये मुरत असावं, किती पाणी आपण धरणांच्या रूपानं अडवलेलं आहे, त्यातलं किती पाणी आपण जमिनीमध्ये मुरवण्यामध्ये यशस्वी झालेलो आहे आणि त्यातलं किती पाणी जे आहे ते आपल्याला वापरता येत नाही आपल्या काही चुकीच्या नियोजनामुळे, ह्या सगळ्यांचा जो आराखडा आहे ना, असा आराखडा म्हणजे नदी खोऱ्याचा आराखडा आहे, तो शासकीय पातळीवरती आत्ता तयार झालेला आहे. परंतु हा सगळा आराखडा आहे तो अगदी स्थानिक पातळीवरती एखादी जलसंरचना जर राबवायची असेल तर तितकासा कामाला येत नाही. शासकीय धोरण ठरवण्यासाठी, राज्याचं धोरण ठरवण्यासाठी अशा पद्धतीचे आराखडे उपयुक्त आहेत, परंतु स्थानिक पातळीवरती भूजलाचा विचार करण्यासाठी एखादी रचना जर आपल्याला राबवायची असेल तर त्यासाठी आपल्याला सूक्ष्म पाणलोट स्तरावरचा आराखडा बनवणं आवश्यक आहे. आणि म्हणून पाणलोट संकल्पना हे समजणं आवश्यक आहे. सूक्ष्म पाणलोट ज्याला समजलं त्याला अशा पद्धतीचं नियोजन करणं हे अतिशय सोपं जातं. आता मग ह्याच्यात पाणलोट उपचार वगैरे हे म्हणजे नक्की कशासाठी केलं जातं? हां, मी आत्ता जसं सांगितलं की जर आपल्याला सूक्ष्म पाणलोट ही संकल्पना समजली म्हणजे काय, तर या सूक्ष्म पाणलोटात, म्हणजे मी राहत असलेल्या परिसरातील
शंभर हेक्टर किंवा 1000-1200 हेक्टर परिसरामध्ये जो काही पाऊस पडतो, हा पाऊस नेमका कुठं पडतो, तिथनं तो वाहत कुणीकडे जातो, त्याच्या उतारांच्या दिशा कशा आहेत, कोणत्या भागांमध्ये तो जास्तीत जास्त मुरतो आणि कोणत्या भागामध्ये तो अजिबातच मुरत नाही, काय कोणत्या ठिकाणी व्हेजिटेशन म्हणजे वनस्पती आणि ह्याच्यासाठी तो पूरक ठरतो, कोणत्यासाठी तो ठरत नाही, कोणत्या ठिकाणी मातीचा प्रकार हा जमिनीत पाणी मुरवण्यास उपयुक्त आहे, कोणत्या ठिकाणी नाही, खडक प्रकार काय सांगतात, हे समजणं ह्या सूक्ष्म पाणलोट स्तरावरती सहज सोपं असतं. आणि हे समजल्यानंतर तुम्ही मग कुठली संरचना, नवीन संरचना राबवायची हे तुम्हाला ठरवता येईल. सूक्ष्म पाणलोट स्तरावरती कुठल्याही प्रकारची रचना राबवायची जर असेल, निश्चितपणे ती छोट्या प्रमाणावर असल्यामुळे कदाचित खर्चही छोटा, कदाचित सूक्ष्म पाणलोट स्तरावरती नियोजनामध्ये एका गावामध्ये एकत्र येऊन एखाद्या गोष्टीचा विचार करणं, एकमेकाला समजावून सांगणं हे देखील सोपं ठरतं. आणि त्यामुळे सूक्ष्म पाणलोट समजून घेणं आणि त्या पद्धतीनं अंमलबजावणी करणं हे चांगल्या प्रकारे नवीन योजना राबवण्यासाठीचं आवश्यक गोष्ट आहे असं मला वाटतं. त्यामुळे आम्ही आराखडे बनवतानासुद्धा आदर्श भूजल आराखडा असा जेव्हा शब्द वापरतो, त्याच्यामध्ये आम्ही नेहमी असं म्हणतो की सूक्ष्म पाणलोट स्तरावरती तो असायला पाहिजे. आणि वर्तमान पाणलोट क्षेत्र स्थिती नक्की आत्ता काय दर्शवती? आराखडा आणि नियोजन या विषयावरती जर बघायचं म्हटलं तर अत्यंत वाईट स्थिती आहे. 2014 सूक्ष्म पाणलोट स्तरावरती अशा पद्धतीचे आराखडे बनले पाहिजे अशी कुणी मागणी करत नव्हतं, मागणीच करत नव्हतं. शासकीय स्तरावरती सुद्धा अशा पद्धतीचे आराखडे बनले पाहिजे असा कोणाचा कधी विचार केलेला नव्हता. त्यानंतर 2014 जेव्हा लातूरच्या दुष्काळाने लोकांना हलवलं, त्यानंतर मात्र वेगवेगळ्या पद्धतीनं विचार सुरू झाला आणि लोक म्हणजे शासनातली असतील किंवा समाजसेवी संस्था असतील यांनी असा विचार करायला सुरुवात केली की नाही, याच्यावरती काहीतरी उपाय काढला पाहिजे. आणि मग नेमका तो उपाय काय असला पाहिजे, तर मग ते सूक्ष्म पाणलोट समजून घेणं. आता सूक्ष्म पाणलोट समजून घेण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी कागदावरती मांडल्या पाहिजे, म्हणजेच त्याचा नकाशा, गाव नकाशा जो आहे त्याच्यावरती सगळी माहिती लिहिली म्हणजे तो आराखडा बनेल. आणि मग त्या पद्धतीनं नियोजन झालं पाहिजे. हा विचार 2014 चालू झाला. 2014 सुद्धा हा विचार मांडणारी जी मंडळी होती ती प्राधान्यानं शासनातील मंडळी किंवा मग संशोधक किंवा अभ्यासक मंडळी जास्त होती. ग्रामीण स्तरातून अशी मागणी आजही होत नाही आहे. किंवा खाजगी संस्था आहेत त्यासुद्धा या विषयात फार गंभीर आहेत असं मला वाटत नाही. कारण जल आराखडा बनवताना एक जसं जल आराखडा हा अत्यंत पर्यावरणासाठी पूरक धोरण ठरतं, तसंच ते अनैतिक आणि भ्रष्ट व्यक्तींसाठी ते अतिशय गैरसोयीचं देखील ठरतं. कारण कागदावरती हा आराखडा मांडल्यानंतर त्याच्यात त्रुटी काय आहेत किंवा आपण ज्या रचना राबवतो आहे त्या शास्त्रोक्त आहेत की नाहीत हे सुद्धा उघडं पडतं. आणि हे उघडं पडत असल्यामुळे अनेकांचा त्याच्याकडे कल नसतो. ज्या परिसरातील ग्रामस्थांनी जलसाक्षरतेबाबत उत्सुकता दाखवलेली आहे, ज्यांनी अशा पद्धतीचे आराखडे बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यांना निश्चितपणे याचा फायदा समजलेला आहे. मी स्वतः 2012-13 हा विषय लावून धरलेला आहे. 2014 ज्यावेळेस जलयुक्त शिवार योजना राबविली गेली, यशदामध्ये या विषयावर म्हणजे 2016 एक कार्यशाळा राज्यस्तरावरची झाली होती. त्या कार्यशाळेचा मुख्य विषय असा होता की जलयुक्त शिवार योजना ही यशस्वी की अयशस्वी. मी स्वतः सरकारी अधिकारी असल्यामुळे ही योजना अयशस्वी असं म्हणून सरकारला धारेवर धरणं तात्विकदृष्ट्या योग्य वाटणारी गोष्ट नाही आहे. परंतु सत्य मांडणं हे सुद्धा आपलं एक कर्तव्य असलं पाहिजे. पण तर सत्य मांडत असताना जर त्याच्यावरती शासनावरती टीका होत असेल ते सुद्धा चुकीचं आहे. आणि म्हणून जो योग्य अभ्यासक असतो किंवा सरकारी अधिकारी असतो तो कर्तव्य म्हणून शासनाच्या ह्या त्रुटी सांगत असताना त्याच्यावरचे उपायही देखील सांगतो. बरोबर. आणि असाच तो प्रयत्न होता 2016 बारामती तालुक्यात पारवाडी नावाचं एक गाव आहे, पारवडी. त्या गावामधचं एक उदाहरण घेऊन, त्या गावामध्ये जलयुक्त शिवारची कामं झालेली होती आणि त्या गावाचं उदाहरण घेऊन मी त्या गावाचा आराखडा बनवला. आराखडा बनवत असताना जलयुक्त शिवार पूर्वी काय तिथे स्थिती होती आणि कामं केल्यानंतरची स्थिती काय झाली, भूजल पातळीमध्ये काय फरक पडला, हे सगळं मी कागदावरती मांडलं. आणि ते मांडल्यानंतर असं लक्षात आलं की गावाच्या विशिष्ट भागामध्ये त्याचा अजिबात फायदा झालेला नाही आहे. आणि मग हा सगळा खर्च जर सगळ्या ठिकाणी पोचलेला नसेल
आणि ठराविकच लोकांचा त्याच्यामध्ये फायदा होत असेल तर याचा पुनर्विचार व्हायला हवा, अशा पद्धतीचा एक रिसर्च पेपर मी त्या यशदाच्या कार्यशाळेमध्ये मांडला होता. आता हे मांडत असताना मग त्याचा मुख्य हेतू हाच होता की ही जी केस स्टडी आहे याचं उदाहरण घेऊन लोकांनी आराखडा बनवण्यावरती भर दिला पाहिजे. पूर्वनियोजनामध्ये योजना राबविल्यानंतर नाही, योजनेच्या अगोदरच. आणि अशा पद्धतीचा जर आराखडा जर राबवला तर आपल्या संभाव्य चुका ज्या आहेत त्या आपण टाळू शकतो. अशा पद्धतीनं पारवडीची ही केस मी मांडली, तिच्याबद्दल मोठा गहजप झाला. मला म्हणजे थोडक्यात एखादी त्रुटी आपण दाखवल्यामुळे म्हणजे थोडक्यात काय आहे की वाईटपणा जो आहे तो आपल्याकडे घेतल्यामुळे आमच्या डिपार्टमेंटमधली मंडळी पण नाराज झाली. राज्य शासनातल्या जी कार्यालय आहेत त्यांच्याकडनंही मला फोन आले. थोडक्यात एक खलनायकसारखं वातावरण तयार झालं माझ्या बाबतीमध्ये त्यावेळेस, आणि की हे काय आहे, तुम्ही असं ऑब्जेक्शन कसं काय घेऊ शकता वगैरे. मी अत्यंत पोटतिडकीनं त्यांना सांगितलं की आज जरी पाऊस बरा असेल किंवा काय असेल तर येणारा काळ अत्यंत आव्हानात्मक आहे आणि जल आराखडा ही अपरिहार्य अशी गोष्ट ठरणार आहे. याचं मूलभूत कारण मी तुम्हाला सांगतो की आपले जे वडीलधारी मंडळी म्हणजे तुमचे आजोबा असतील किंवा 50 वर्षापूर्वीची जी काही स्थिती असेल, ज्याला आपण 12 बोलुतेदारी पद्धती असं म्हणतो, म्हणजे ब्रिटिश शासनाच्याही आधीची पद्धती असेल, त्या काळामध्ये सूक्ष्म पाणलोटा स्तरावरचं जे नियोजन असायचं, पावसाचं असेल, शेतीचं असेल, पाण्याचं असेल, हे सगळं नियोजन स्थानिक स्तरावरती गावकरी मिळून करतात. त्याचा निर्णय घेण्याची, त्याचा अभ्यास करण्याची, त्याच्याबद्दलचे आडाखे अंदाज बांधण्याची जी काही प्रक्रिया व्हायची ती स्थानिक स्तरावरती व्हायची. त्यामुळे अनुभवातनं स्थानिक पातळीवरती अशी तज्ज्ञ मंडळी उपलब्ध होती. काय म्हणजे आज जसं भूजल तज्ज्ञ कोणाला म्हणायचं तर ज्यानं भूजलशास्त्राचा कोर्स केला आहे तो. माझ्या दृष्टीनं कोर्स करण्याशी आणि भूजल तज्ज्ञ असण्याशी काही संबंध नाही आहे. तर तुमचा अभ्यास आणि अनुभव हा तुम्ही किती काळ त्याच्यामध्ये घालवला आहे त्याच्यावरती तुमचं भूजल तज्ज्ञ असणं आणि नसणं. म्हणजे तुम्ही MA किंवा MSc जरी झाला असाल इतर एक वेगळ्या विषयात, पण तुमचं जीवनातली जर महत्त्वाची 5-10 वर्ष तुम्ही या विषयामध्ये घातली असतील आणि तुमच्याकडे तो अनुभव एका विशिष्ट स्तरापर्यंत तुम्ही पोचवला असेल तर निश्चितपणे तुम्हीसुद्धा भूजल तज्ज्ञ असू शकता. त्याच्यासाठी डिग्रीच असण्याची आवश्यकता नाही आहे. आणि झालं असं की ही जी पद्धती आपली जी प्राचीन पद्धती किंवा जुनी पद्धती जी होती ज्याच्यामध्ये अशा पद्धतीचं नियोजन करण्याची सक्षमता गाव स्तरावरतीच होती, तेव्हा आपल्याला अशा पद्धतीचे आराखडे बनवणे, ते कागदावरती मांडणे वगैरे याची आवश्यकता पडत नव्हती. म्हणजे अगदीच जुनं उदाहरण सांगायची गरज नाही, पण अगदी माझ्या आजोबांच्या काळात मी आजोबांशी बोलताना, माझे आजोबा शेतकरी आहेत, ते मला सांगायचे की आमचे आजोबा म्हणजे माझं जे आजोळ आहे त्या ठिकाणी सगळी शेती शेतकरीच लोक आहेत, तिथे व्यवसाय किंवा नोकरी असं फार कमी आहे त्या भागामध्ये. तर ते करत असताना माझे आजोबा, त्यांच्या समवयस्क जी मंडळी आहे त्यांना, म्हणजे त्यातली जी जिवंत आहेत आज काही मंडळी, काही मंडळी ह्याच्या आधी गेली, त्यांच्याशी पण मी मागच्या 5-10 वर्षामध्ये बोलायचो, तर त्यांना एखाद्या कसलेल्या भूजल तज्ज्ञपेक्षा निश्चितच जास्तीचं ज्ञान होतं हे मी मान्य करतो. काय म्हणजे त्यांना तिथे बसून मी जेव्हा त्यांच्याशी बोलायचो, म्हणजे MSc शिकत भूशास्त्र हा विषय मी जेव्हा शिकत होतो तेव्हा मी जेव्हा त्यांच्याशी गप्पा मारायचो तेव्हा ते त्यांच्या पंचक्रोशीमध्ये ते त्या म्हणजे सदर पाणलोटामध्ये किंवा आजूबाजूच्या गावामध्ये सुद्धा त्यांना कोणता भाग हा रिचार्जसाठी योग्य आहे, कोणता भाग हा योग्य नाही, डोह कुठला डोह हा पाणी झिरवून लोकांना पाणी देतो, कोणत्या ठिकाणी माळावरती पाणी थांबतं, किती वेगानं वाहतं, वाहून ते कुठं जातं, हे सगळी आकडेवारी त्यांच्या बोटावरती असायची. म्हणजे थोडक्यात काय तर हे अत्यंत चांगलं नियोजन होतं. आज असं झालेलं आहे की लोकांना साहेबी संस्कृतीवरती एवढा विश्वास वाढलेला आहे की तज्ज्ञ कुणी असावं साहेबांनी असावं, विषय कुणी सांभाळावं साहेबांनी सांभाळावं, अंमलबजावणी कुणी करावी साहेबांनी करावी, आणि मग तो विषय समजून घेणे, तो विषय आपल्यासाठी आहे, आपल्या पाणलोटासाठी आहे असा विचार करण्याची प्रवृत्ती ती लोकांमध्ये बंद झाली. आणि त्यामुळे ठीक आहे, आता ही वृत्ती पुन्हा लोकांमध्ये निर्माण करायला आपल्याला प्रचंड काळ लागू शकतो, कारण लोकांच्या जीवनशैलीमध्ये बदल करणं आवश्यक आहे त्यासाठी. ते कधी होईल माहीत नाही किंवा ते होईल की नाही ते देखील माहीत नाही, परंतु आत्ता उपलब्ध स्थितीमध्ये आपल्यासमोर पर्याय एकच आहे, ते म्हणजे त्यांना ॲटलिस्ट जल आराखडा बनवायला शिकवणे. काय शासकीय पातळीवरती असेल किंवा संस्थात्मक पातळीवरती असेल, अशा पद्धतीचे जल आराखडे सूक्ष्म पाणलोट स्तरावरती 4-2 मंडळींना एकत्र करून त्यांना भूजल विज्ञान विषय समजावून सांगून हा आराखडा बनवून गावातल्या लोकांसमोर जर ठेवला तर पुन्हा एकदा गावातल्या लोकांसमोर एक चित्र स्पष्ट होऊ शकतं की जेव्हा ग्रामपंचायतीमध्ये किंवा गावातल्या दर्शनी भागामध्ये अशा पद्धतीचा
आराखडा लागलेला असेल आणि गावातला प्रत्येक आबालवृद्ध जो असेल तो त्या आराखडा रोज त्याच्या डोळ्यासमोर जेव्हा असेल तेव्हा त्याच्या डोक्यात ते हळूहळू भिनलं जाईल की माझ्या परिसराची ही रचना आहे, मी जिथे राहतो जो माझा परिसर आहे, माझा गाव आहे तो असा आहे, आणि ह्या गावामध्ये पाऊस पडल्यानंतर त्याचं काय होतं, नदीत पाणी साठल्यानंतर ते कुठं जातं, विहिरीमध्ये पाणी किती काळ पुरतं, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या जीवनशैलीमध्ये मुरतील. बरोबर काय, म्हणून आराखडा बनवणं ही आता प्राधान्याची गरज आहे असं मला वाटतं. म्हणजे तुमच्या बोलण्यातनं हे लक्षात येतं आहे की आता तुम्ही स्वतः भूजल तज्ज्ञ असून तुमचं हे साधं म्हणणं आहे की आपलं निरीक्षण जर व्यवस्थित असेल आणि काही आपण गोष्टींचा अभ्यास जर साध्याच होऊ द्या, आपल्या अवतीभोवती होणाऱ्या गोष्टींचा जरी अभ्यास केला तर प्रत्येक व्यक्ती ही अगदी काय म्हणता येईल प्राथमिक स्वरूपाची भूजल तज्ज्ञ निश्चित. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की त्यांनी लगेच स्वतःला भूजल तज्ज्ञ घोषित करू नये, परंतु त्यांची सगळी निरीक्षणं ही समाजाच्या कामाला येऊ शकतात हे मात्र नाही. बरोबर, म्हणजे की अशा एका गावामध्ये अशी काही लोकांनी जरी ही ह्या गोष्टी करायला लाग ते जर करायला लागले तर ते गाव शाश्वत आणि स्वयंपूर्ण पाण्याच्या बाबतीत नक्कीच होऊ शकेल. प्रत्येक गावामध्ये जेव्हा जलसाक्षरता अभियान चालवलं गेलं त्याच्यामध्ये जलयोद्धे किंवा जलनायक वगैरे वगैरे असे काही पदं निर्माण करून त्यांना ती देण्यात आली, त्यावेळेससुद्धा मी अशा व्यक्तींना जेव्हा भेटतो त्याच्यामधले काही लोक थोडेसे म्हणतात ना थोड्याशा हळकुंडानं पिवळं होणं ज्याला म्हणतात तसा प्रकार घडतो, आणि त्यांना चार दोन गोष्टी समजू लागल्या की ते स्वतःला जलतज्ज्ञ म्हणून जाहीर करतात, आणि हे जाहीर करत असताना जे खरे जलतज्ञ त्यांची आम्हाला गरज नाही अशा पद्धतीचं जे विधान करतात ते मला मात्र अतिशय दुर्दैवी वाटतं. माझा त्यांना एकच सल्ला असतो की तुम्ही जल या विषयामध्ये जो काही रस घेताय हे कर्तव्य म्हणून नागरिक म्हणून हे खूप चांगली गोष्ट आहे, निश्चितपणे ह्याला प्रोत्साहनच भेटलं पाहिजे, सर्व स्तरावर प्रोत्साहन, गावातल्या लोकांनी त्यांचा सन्मान केला पाहिजे, शासन स्तरावरही त्यांचा सन्मान झाला पाहिजे, जी जी मंडळी आपलं हे कार्यक्षेत्र नाही तरी देखील ह्या विषयामध्ये जर कार्यरत असतील तर निश्चितपणे समाजाच्या दृष्टीने ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. फक्त हे करत असताना त्यांनी स्वतःला प्रशासनाचा अभ्यासकांचा तंत्रज्ञांचा पर्याय म्हणून जाहीर न करता आपण ह्या शास्त्रशुद्ध पद्धतीमधला आणि समाजामधला दुवा आहोत. बरोबर, अशा पद्धतीचं धोरण स्वीकारायला हवं मला असं वाटतं. हा दुवा जितका वाढेल काय तेवढी खऱ्या अर्थाने जलसाक्षरता तळागाळापर्यंत पोहोचेल. आता तुम्ही मगाशी विविध पाणलोट क्षेत्र वगैरे यांची माहिती दिलीत, काही उल्लेख केलेत, आणि आता या पण कोणत्या प्रकारच्या पाणलोटाकरिता कोणती संरचना राबवली जावी याबद्दल काही आपण सांगाल. तुम्ही ऐकलं असेल पाणलोट उपचार नावाचा शब्द ऐकला असेल. उपचार म्हणजे काय, निसर्गामध्ये ऊन वारा पाऊस आणि त्याच्यामध्ये मनुष्य प्राण्याचा हस्तक्षेप याच्यामध्ये पाणलोट हे सतत बदलत असतं, म्हणजे निसर्ग हा सतत बदलत असतो. आता जसं पाहतो की काही वर्षापूर्वी जीवनसंपदा होती मनुष्यानं आपल्या गरजेच्या पोटी हव्यासापोटी ती तोडली, नदीवरती ओढ्यांवरती बांध बांधले, नदीतले पाणी अडवलं, भूजलाचा अतिरिक्त उपसा केला, ह्या सगळ्यांचा परिणाम आपल्या पाणलोटावरती होत असतो. किंवा आता पाहतो आपण शहरीकरणासाठी सुद्धा वस्ती मानवी वस्ती निर्माण करण्यासाठी अनेक अनेक टेकड्या सपाट केल्या जातात, ह्या ज्या टेकड्या सपाट होतात झाडं तोडली जातात, नदीपात्र कोरडी केली जातात किंवा प्रदूषित केली जातात, ह्या प्रत्येक गोष्टीचा निसर्गावरती परिणाम होत असतो. आणि म्हणजेच काय तर आपण निसर्गाला जखमा करतो आहे किंवा निसर्गाला आजारी करतो आहे, आणि म्हणूनच आपण त्याला पाणलोट उपचार असा शब्द वापरलेला आहे. पाणलोट उपचार म्हणजे काय, ज्या चुका झालेल्या आहेत त्या दुरुस्त करणं. दुर्दैवानं जलसाक्षरता म्हणून आज लोकांपुढे जे ठेवण्यात येतं ते अतिशय चुकीचं आहे. आपण नेमकं पाणलोट उपचार कशाला म्हणतो, पाणी म्हणजे समतल जर खोदणे म्हणजे पाणलोट उपचार का, नदी खोलीकरण करणे म्हणजे पाणलोट उपचार का, किंवा शेकडो हजारो रोपं आणणे आणि झाडं लावणे म्हणजे पाणलोट उपचार का, माझ्या दृष्टीनं हे चुकीचं आहे. हे फक्त स्ट्रक्चर्स आहेत. पाणलोट उपचारामध्ये अनगड बांध असतील, गॅबियन बंधारे असतील, नैसर्गिक बंधारे असतील, समतल चर असतील किंवा भूमिगत चर असतील, पुनर्भरण असेल, अशा अनेक संरचना आहेत ज्या उपयोगात येतात, परंतु पाणलोट उपचार त्याला नाही म्हणायचं. पाणलोट उपचार म्हणजे पाणलोटाचा अभ्यास करून काय बिघडलं हे जाणून घेणे आणि ते दुरुस्त करणे. आता उदाहरणार्थ वनीकरण, आता पाणलोट उपचार म्हणजे काय तर माझ्या पाणलोटामध्ये किमान पर्यावरण सुस्थितीमध्ये आहे असं जाहीर करण्याकरता 30% क्षेत्र जे आहे ते जंगल क्षेत्र असायला हवं. आता हे जंगल क्षेत्र असतानासुद्धा झाडं झुडपामध्ये अगदी छोटीशी 4 फूट उंच राहिलेली झुडपं त्याला आपण जंगल म्हणू का, तर नाही.
पूर्ण वाढ झालेलं फळं देत असलेलं काय जे झाड आहे त्याला आपण जंगलातला एक भाग असं मानूया. असं जे जंगल क्षेत्र ते आपल्या परिसरामध्ये आपल्या पाणलोटामध्ये 30% असलं पाहिजे. मग आपण जेव्हा निरीक्षण करतो की ते 30% आहे का तर नाही आहे, ते किती आहे, 2%, 5%, 10%, 20%, जे काय आहे उरलेलं जे आहे ते आपलं नुकसान आहे. ते भरून काढण्यासाठी काय करता येईल, मग ते भरून काढण्यासाठी जेव्हा आपल्याला वनीकरण करायचं आहे तर ते जंगल क्षेत्र कुठं असलं पाहिजे, कोणत्या भूमीवरती ते झपाट्यानं वाढू शकतं, कोणत्या ठिकाणी ते आपण कोणत्या प्रकारची झाडं लावली पाहिजे याचा जो अभ्यास केला जातो काय तो त्या पाणलोट उपचारांचा एक भाग असतो. पाणलोट उपचार ज्यावेळेस आपण एखादी संरचना पाणलोटामध्ये राबवतो मुळात ती संरचना पाणलोटाच्या फायद्याची की नुकसानाची त्यावर ठरतं त्याला उपचार म्हणायचं की नाही म्हणायचं. आता उदाहरणार्थ सांगायचं जर म्हटलं की आपण आपल्या पाणलोटामध्ये समतल चर घेतो आहे, मग हे समतल चर याला उपचार कधी म्हणायचं, जर समतल चरामुळे पाणलोटाचा फायदा होत असेल तर, आणि जर पाणलोटाचं नुकसान होत असेल तर त्याला आपण उपचार म्हणू का, नाही म्हणू शकत आपण त्याला. समतल चर ही संरचना तुम्हाला थोडीशी जास्त सविस्तर मी सांगतो. मुळात समतल चर ह्या संरचनेचा जो शोध लागला होता त्या शोधामागे एक कारण होतं, आणि ते कारण म्हणजे त्याचे जे संशोधक होते अभ्यासक होते ते सामाजिक वनीकरणाशी संबंधित होते. बरोबर. सामाजिक वनीकरणामध्ये काय व्हायचं की जंगल क्षेत्र पाणलोटामध्ये जे कमी झालेलं जंगल क्षेत्र आहे ते पुनर्स्थापित व्हावं, पुन्हा वाढावं याकरता वनीकरणाचे प्रयोग केले जायचे. अनेक रोपं लावली जायची, लोकसहभागाची मदत घेतली जायची किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंट याच्यामध्ये बरंचसं काम करायचं. परंतु व्हायचं असं की ही रोपं लागवड केल्यानंतर खास करून पर्जन्यछायेच्या भागामध्ये पाणी कमी पडायचं, आणि हो त्याच्यामध्ये असं व्हायचं की पाऊसकाळ थांबला की हिवाळ्यानंतरच अगदी उन्हाळा यायच्या आधीच ती रोपं मरायची, किंवा जरा चांगली वाढ झालेली जी रोपं आहेत तीसुद्धा जगायची नाही. आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे जमिनीतलं मॉइश्चर कमी होणे. आता याच्यावर उपाय काय करावा म्हणून ही समतल चर पद्धत शोधण्यात आली. समतल चरमध्ये काय झालेलं आहे की ज्या ठिकाणी शक्यतो वनीकरण हे पडीक जागेवरती किंवा शेत जमिनीवरती कोणी वनीकरण करत नाही, पडीक जागेवरती उताराच्या जागेवरती अशा ठिकाणीच हे वनीकरण केलं जायचं. आणि मग त्याच्यामध्ये त्यांनी असं केलं की ही समतल चर पद्धती जी आहे त्याच्यामध्ये खड्डे जे खोदले गेले त्या खड्ड्यातनं निघालेली जी माती आहे ती आपण केलेल्या वनीकरणाच्या मुळाशी लावली जायची. आणि मग जेव्हा पाऊस पडायचा, पाऊस पडल्यानंतर त्या चरांमध्ये पाणी साठायचं, आणि साठल्यानंतर त्या मातीतनं ते त्या वनस्पतीच्या मुळांना मिळायचं. आणि त्यामुळे व्हायचं असं की ही जी मॉइश्चर कंटेंट आहे त्या जमिनीचं जिथे आपलं वनीकरण झालेलं आहे ते जे साधारणतः ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरपर्यंतच कमी व्हायचं त्याचं जे लाईफ आहे ते पुढची 2-3 महिने लांबलं. आणि मग अगदीच जो मोठा उन्हाळा असतो म्हणजे समजा एप्रिल, मे, जून जे काही असेल त्या कालावधीमध्ये कुठून तरी पाणी टँकरनं किंवा इतर व्यवस्थेनं आणून ते टाकायचं. अशा पद्धतीनं 100% त्या वनस्पतींना जगवता येईल अशी व्यवस्था ह्या समतल चरांमुळे झाली. आणि त्यामुळे समतल चर याला मी माझ्या शब्दात जर सांगायचं म्हटलं तर त्याला मी पाणलोट उपचार असं म्हणताना तो वनीकरणासाठी एक संरक्षित सिंचन काय अशा म्हणजे प्रोटेक्टिव्ह इरिगेशन आपण ज्याला असं म्हणू त्याचा हा प्रकार आहे. वनीकरणात त्याचा 100% फायदा होतो. परंतु समजा तुम्ही जर असं करणार असाल एखाद्या ठिकाणी वनीकरण करायचंच नाही काय आणि फक्त चर खोदायचे आणि ते चर जे आहेत ते त्या चरामध्ये पाणी साठेल आणि भूजलाची पातळी वाढेल अशी अपेक्षा करायची, हे जर धोरण असेल तर तो पाणलोट उपचार न होता तो पाणलोटाला त्रासदायक ठरणारा भाग संरचना ठरणार आहे. त्यामुळे कोणत्या ठिकाणी कोणती संरचना राबवायची हे लक्षात घेणं फार आवश्यक आहे. नदी खोलीकरण करायचं आहे. नदी खोलीकरण करत असतानासुद्धा तुम्ही तुमच्या पाणलोटातल्या माथ्याच्या भागामध्ये करताय की पायथ्याच्या भागामध्ये करताय हे बघणं अत्यंत आवश्यकता आहे. जर तुम्ही पायथ्याच्या भागामध्ये असलेलं जे नदीचं पात्र आहे ते अधिक खोल कराल तर माथ्याच्या भागामध्ये असलेलं जे भूजल आहे त्याला त्याच्या उताराला तुम्ही अधिक वेग द्याल. आणि त्यामुळे आत्ता अनेक अशा केसेसमध्ये तुम्हाला आढळेल, लोक जाहीरपणे सांगायला तयार होत नाहीत भांडणं होतील म्हणून, नदी खोलीकरण केल्यानंतर अपस्ट्रीम जो भाग आहे त्या नदी खोलण्याचा तिथल्या सगळ्या विहिरी किंवा बोअरचं पाणी निघून गेलं किंवा आटलं अशी उदाहरणं खूप अशी आढळलेली आहेत. त्यामुळे नदी खोलीकरणसुद्धा नेमकं कुठं करावं, बंधारा घेतानासुद्धा नेमकं कुठं करावं, चुकीच्या ठिकाणी बंधारा केला, पाणी चुकीच्या ठिकाणी. आत्ता काल मी वेल्याला गेलो होतो
वेल्याला जेव्हा मी त्या गावशिवार फेरीमध्ये गावकऱ्यांबरोबर सगळा परिसर फिरत होतो, त्या परिसरात फिरत असताना मी गावातल्या लोकांकडनं माहिती घेत होतो. मग त्यांनी मला सांगितलं की सर, आमच्याकडे एक पाझर तलाव आहे आणि त्या पाझर तलावातलं जर डिसिल्टिंग केलं तर आमच्या गावामध्ये पाण्यात विहिरीची पाण्याची पातळी वाढते. त्यांचा जुना अनुभव आहे, कारण माझी ही पद्धतच आहे की मी जेव्हा सर्वेला जातो तेव्हा गावातल्या लोकांकडनं ही सगळी माहिती घेतो. आणि हे सांगत असताना असं लक्षात आलं की त्या पाझर तलावचा जो फायदा आहे, आता हे डिसिल्टिंग काय एका दिवसात, म्हणजे सिल्टिंग जे झालं आहे म्हणजे गाळानं तो जो भरला आहे तो एका दिवसात नाही भरलेला. तर मग मी त्यांना असं विचारलं की हे तुम्हाला विहिरीं म्हणजे पाण्याचा जो प्रॉब्लेम आहे तो कधीपासून सुरू झाला, दुष्काळाची समस्या तुम्हाला कधीपासून भेडसावायला लागली. तर गावातल्या लोकांनी मला असं सांगितलं की सर, हा पाझर तलाव म्हणावा इतका गाळानं भरलेला नाही आहे, आजही त्याच्यामध्ये काही प्रमाणात पाणी साठते, त्याचा फायदाही आम्हाला होतो आहे. आता मुद्दा वेगळा आहे. मुद्दा असा आहे की ह्या पाझर तलावाच्या वरच्या बाजूला अजून एक दुसरा एक बंधारा बांधण्यात आलेला आहे, आणि तो बंधारा बांधत असताना साधारणतः पाणी अडवताना असा विचार केला जातो की बंधारा बांधल्यानंतर जे पाणी साठेल ते तिथल्या स्थानिक लोकांच्या कामी येईल, आणि जे ओव्हरफ्लोचं जे पाणी असेल ते खालच्या बंधाऱ्यामध्ये येईल. परंतु तो बंधारा बांधताना तांत्रिक चूक अशी झाली की त्याची जी रुंदी होती ती इतकी अशा पद्धतीनं होती की ओव्हरफ्लोचं जे पाणी आहे ते मूळ पाझर तलावाच्या दिशेनं न येता भलतीकडेच गेलं. त्याच्यामुळे दरवर्षी पाझर तलावाकडे जे यायचं पाणी होतं ते येणं बंद झालं, अगदी बंदच झालं, तो पाझर तलाव भरेनच. आणि त्यामुळे यांचा जो पाझर तलाव हा योग्य ठिकाणी असून देखील भूजल पुनर्भरण होण्यासाठी त्यांना त्रासदायक ठरला. आणि मग त्यामुळे काय करा, मग म्हटलं ठीक आहे, आपण ज्यांनी कुणी वरचा तो तलाव बांधलेला आहे आपण तिथे जाऊया, त्यांच्याशी बोलूया की ठीक आहे तुम्ही जो काही बांधलेला आहे तुमच्या काम म्हणजे आवश्यकतेसाठी तो तसाच ठेवून आपण फक्त पाणी ओव्हरफ्लोचं जे पाणी आहे ते पूर्वाप्रमाणे कसं चालतील याच्यासाठीची आपण काळजी घेऊया. तर अशा पद्धतीचं समतल चराला रिचार्ज स्ट्रक्चर समजणं किंवा योग्य ठिकाणी नालाखोलीकरण किंवा बंधारे न करणं ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या अत्यंत तांत्रिक पद्धतीनं तपासणं आवश्यक आहे, अन्यथा त्याचे योग्य परिणाम आपल्याला पाहायला मिळणार नाहीत. त्यामुळे कुठे पाणलोटामध्ये कुठल्या क्षेत्रामध्ये कुठली रचना करावी असं सांगताना मी शक्यतो एक सहज जलबोध तंत्र नावाचं एक मॉडेल मी स्वतः विकसित केलेलं आहे. सहज जलबोध तंत्रामध्ये मी माथा ते पायथा सूक्ष्म पाणलोटामध्ये ज्यावेळेस आपण विचार करू तेव्हा प्राधान्यक्रमाने चार संरचना लोकांना मी सुचवितो. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा असं आहे की जेव्हा तुम्हाला सहज जलबोध तंत्र एखाद्या ठिकाणी राबवायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला माथ्यापासून पायथ्यापर्यंत संपूर्ण पाणलोटाचा आकार निश्चित करायचा आहे, भूगर्भाचा जे खडकांचा प्रकार आहे तो निश्चित करायचा आहे, त्याच्या आधारे भूजल वेगवेगळ्या विहिरी आणि बोरमधली भूजल पातळी तपासून आपल्याला त्याचा आराखडा कागदावरती मांडायचा आहे. आराखडा कागदावरती मांडल्याच्या नंतर आपल्याला सगळ्यात पहिली कुठली संरचना जर महत्त्वाची लक्षात घ्यायची असेल तर ती आहे तलाव. काय माझ्या दृष्टीनं काही लोकांचं असं म्हणणं असू शकतं की तलावामधनं सुद्धा बाष्पीभवन होतंच, काय मग तलावासाठी प्रोत्साहन कशासाठी. मी असं म्हणेल की तलावसुद्धा निर्माण करताना फक्त पावसाळ्यातच त्या तलावात पाणी जमेल आणि ते पावसाळ्यातच लगेच लगेच जिरून जाईल अशा पद्धतीचे तलावाच्या जागा शोधणं शक्य आहे. प्रत्येक पाणलोटामध्ये तुम्ही भंडारा भागामध्ये जर विदर्भात तुम्ही पाहिलं असेल तिकडे मालगुजारी तलाव नावाचं एक प्रसिद्ध हे आहे. त्या मालगुजारी तलाव काय होते तर त्यांनी पाणलोटाच्या आकाराप्रमाणे पाणलोटामध्ये चार प्रकारचे तलाव त्यांच्याकडे असायचे. त्या चार प्रकारच्या तलावामध्ये त्याच्या व्याख्या काय असायच्या तुम्ही किंवा त्या जागा कशा निवडल्या जायच्या, तर पाऊस झाल्यानंतर पहिला जो तलाव असेल तो संपूर्ण पाणी जमिनीमध्ये झिरवायचा, म्हणजे तो 100% उन्हाळ्यात हा कोरडाच असायचा, म्हणजे त्याने कोरडा राहणंच अपेक्षित होतं. काय दुसऱ्या प्रकारचा जो तलाव असायचा तो कसा असायचा की त्याच्यामध्ये शेतीसाठी पाणी वापरलं जायचं. काय की तो त्या तलावात पाणी साठलं की तो तलाव त्याचं लोकेशन जे आहे ते लोकांच्या शेतीपासून सोयीचं आहे नाही, त्याची आवर्तनं म्हणजे पाऊस पडल्यानंतर तो वारंवार भरला गेला पाहिजे काय आणि लोकांना वापरता आला पाहिजे अशा पद्धतीचा तो तलाव असायचा. तिसऱ्या प्रकारचा जो तलाव असायचा तो दुष्काळासाठी राखीव. काय की जेणेकरून समजा पाऊसकाळ कमी झाला काय तर ते शेतीच्या नियोजनाला थोडीशी त्याची मदत होईल वगैरे. आणि सगळ्यात शेवटचा आणि चौथा तलाव जो असायचा तो असायचा गाव तलाव. काय की जो गाव तलाव गावातले जे पिण्याच्या पाण्याचे सोर्स आहेत तो स्ट्रेंथन करायचा
किमान बाष्पीभवन होत असलेली ती जागा असायची. आजूबाजूला झाडी किंवा अशी कुठल्या ना कुठल्या पद्धतीने ती संरक्षित केलेली असायची की जेणेकरून बाष्पीभवन किमान असावं आणि विहिरीमध्ये रिचार्ज जास्त असावा. जो तुम्हाला आजच्या काळात सांगायचं जर म्हटलं तर टँकर मुक्ती देईल. अशा पद्धतीचे चार तलाव हे त्या मनलोटामध्ये करणं शक्य असायचं. म्हणून सहज जलभूत तंत्रामध्ये जेव्हा आपण नवीन संरचना करण्याचा विचार करू तेव्हा आराखड्यात पहिली गोष्ट कुठली बघायची तर आराखड्यात आपल्या पाणलोट आकारानुसार तलावाच्या जागा कुठल्या आहेत. जुने तलाव असतील तर त्याची डागडुजी करून किंवा त्याच्यातलं गाळ काढून पुन्हा ते वापरात येऊ शकतात का. नवीन तलावाच्या जागा सखल भाग निवडून आपल्याला नवीन तलाव करता येऊ शकतात का हे प्राधान्यक्रमानं करणं आवश्यक आहे. दुसरी संरचना ह्याच्यामध्ये जर कुठली असेल तर त्याला आम्ही म्हणतो पूरचारी. पूरचारी म्हणजे काय, आपल्या पाणलोटातनं जे पाणी वाहत आहे ते संपूर्ण पाणलोटामध्ये खेळलं पाहिजे. बरोबर. एकाच ठिकाणी एकाच वड्यातनं एकाच बाजूनं ते वाहून जात आहे आणि सगळ्यांना त्याचा फायदा पोहोचत नाही असं घडायला नको. त्यामुळे आपण चर खोदून किंवा पाट खोदून किंवा भूमिगत कॅनलने कुठल्या ना कुठल्या प्रकारे संपूर्ण पाणलोट शिवारात आपलं ते पाणी खेळलं गेलं पाहिजे. कारण आपण पाहतो की पाणलोटामध्ये सगळीकडे सारखा पाऊस पडत नाही काय, किंवा वरच्या पाणलोटातून आपल्याकडे जे पाणी येतं ते सुद्धा एका विशिष्ट दिशेनं आणि विशिष्ट भागातनंच जातं. परंतु हे पाणी जे आहे ते सगळ्या परिसरात खेळलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात ज्यावेळेस केंद्र सरकारने नदी जोडो प्रकल्प जाहीर केला तर मी नदी जोडोचा समर्थक नाही काय, परंतु ओढा जोडोचा समर्थक मी आहे. नदी जोडो हे अतार्किक आणि अवास्तव स्वप्न आहे असं माझं मत आहे काय, जे पर्यावरणाचा आणि अनेक गोष्टींचा विनाश करणं आणि मोठ्या प्रमाणावरती खर्चिक आणि भवितव्य त्याचं काय आहे हे माहीत नाही अशा पद्धतीचं जे आहे कदाचित ते यशस्वी होऊ शकतं त्या दृष्टीनं तज्ज्ञांचा अभ्यास असेल, पण आजच्या घडीला मात्र तसा दावा करणं अवघड आहे असं मला वाटतं. परंतु ओढा जोडो काय किंवा सूक्ष्म पाणलोटात पाणी खेळवणं ही जी गोष्ट आहे ही 100% ट्राईड अँड टेस्टेड, म्हणजे ही प्रयोगानं सिद्ध झालेली गोष्ट आहे. आपल्या पूर्वजांनी परंपरेनं जपलेली ही गोष्ट आहे. ती मात्र आपण अगदी कुठल्याही प्रकारची शंका मनात नांता राबवू शकतो की आपल्याला काय करायचं आहे, आपल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या विहिरीजवळ पाणी पोचेल का याचा फक्त विचार त्या आराखड्याप्रमाणे करायचा आहे. तर अशी ही दुसरी संरचना ज्याला आपण पूरचारी असं म्हणतो. तिसरी जी संरचना ह्याच्यामध्ये महत्त्वाची आहे गाव तलाव आणि पूरचारीनंतर, पूरचारीनंतर आपण प्रत्येक शेतकऱ्याजवळ जर पोहोचलो परंतु ते पाणी जमिनीत देखील गेलं पाहिजे. नॉर्मल स्पीडनं ते जात आहेच पण त्याचा वेग आपल्याला वाढवता कसा येईल आणि त्यासाठी मग आपल्याला त्याच्यासाठी विहीर पुनर्भरण किंवा पुनर्भरण स्तंभ बोअरवेल पुनर्भरण ही आपली तिसरी संरचना आहे. आणि शेवटची संरचना म्हणजे जोपर्यंत आपल्या परिसरामध्ये वनराई उपलब्ध होत नाही, जसं मी मगाशी सांगितलं की 30%पेक्षा जास्त जंगल क्षेत्र असलं पाहिजे, जोपर्यंत ती वनराई उपलब्ध होत नाही तोपर्यंत गावाचं पर्यावरण जे आहे ते परिपूर्ण आहे असं मानता येत नाही. म्हणून माझी चौथी संरचना आहे ती आहे देवराई काय. वनराई किंवा देवराई किंवा नुसतं वनीकरण याच्यातला फरक काय तर ते तुम्हाला मी नंतरनं सविस्तर असं सांगणारच आहे. थोडक्यात आत्ता आपण एवढंच समजूया की या चार संरचना ज्या आहेत पाणलोटामध्ये, पहिली आपली जी आहे ती आराखडा बनवणे, आराखडा बनवल्यानंतर तलावाच्या जागा शोधणे, तलावासाठी जे काही प्रयत्न करणं असेल ते करणे, पूरचारीनं सगळीकडे पाणी खेळवणे आणि शेवटी आपल्याला वनराई किंवा पुनर्भरण आणि त्यानंतर वनराई. हे चार गोष्टी प्राधान्यक्रमाच्या आणि कंपल्सरी आहेत, म्हणजे मॅन्डेटरी म्हटलं तरी चालतील. या व्यतिरिक्त नदीवरती बंधारे बांधणे ह्या सगळ्या गोष्टी ऑप्शनल आहेत, ह्या प्रत्येक ठिकाणी आवश्यक आहेतच असं मला वाटत नाही, लागू पडतील असंही नाही. मी तर असं म्हणेल की एक अभ्यासक म्हणून नदीवरती सिमेंट बंधारे बांधण्याचा मी अतिशय प्रखर विरोधक आहे. याचं कारण असं आहे की तुमची पाण्याची गरज कितीही असो नदीला जर तुम्ही सजीव एक हे म्हणून जर पाहिलं नदीकडे तर कुठल्याही नदीची अशी मुस्कटदाबी करणं किंवा तिला हे करणं हे माझ्या मनाला पटत नाही आणि त्यामुळे नदीवरती बंधारे असणं हे मी अत्यंत चुकीचं मानतो. नदी ही मुक्तवाहिनी असली पाहिजे. मुक्तवाहिनी नदी याचा अर्थ उगमापासून ते समुद्राच्या मिलनापर्यंत तिचं पाणी कुठेही अडवलेलं नाही आहे अशा नदीला आपण मुक्तवाहिनी नदी म्हणतो. आजच्या काळात अशा पद्धतीची मुक्तवाहिनी नदी आढळणं फार अवघड आहे. परदेशात काही ठिकाणी मध्यंतरी मी डॉक्टर परिणीता दांडेकर म्हणून ज्या आहेत ज्या नदीच्या चांगल्या अभ्यासक आहेत त्यांचे व्हिडिओज आणि त्यांचे लेख मी वारंवार वाचत असतो, त्याच्यामध्ये त्या मुक्तवाहिनी नदीचा उल्लेख वारंवार करतात. आणि कुठलीही नदीप्रेमी म्हणजे परिणीता दांडेकर असू द्या किंवा अन्य कोणीही पर्यावरण प्रेमी असेल
तो कधीही नदीचं विद्रुपीकरण मान्य करणार नाही. अशा पद्धतीनं सिमेंट बंधारे बांधून किंवा कुठल्याही प्रकारे नदीला छेडखानी करून यंत्रांच्या सहाय्याने किंवा अन्य स्वतःच्या पाण्याच्या स्वार्थासाठी अशा पद्धतीनं नदीला हानी पोचवेल असं कोणालाही आवडणार नाही आहे. त्यामुळे मी माझ्या ज्या महत्त्वाच्या चार संरचना आहेत त्याच्यामध्ये नदी खोलीकरण, नदीवरचे बंधारे वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टींना थारा दिलेला नाही आहे. मला असं वाटतं की मी सांगितलेल्या ज्या सहज जलबोधातल्या चार संरचना आहेत त्या सूक्ष्म पाणलोटाच्या जलस्वयंपूर्णतेसाठी पुरेशा आहेत अशी माझी खात्री आहे. यावर्षी अनेक ठिकाणी या योजना राबविल्या जात आहेत. येणाऱ्या पावसाळ्यात त्याचे परिणाम तुम्हाला निश्चितपणे दिसतीलच.